हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या ती म्हणाला होतात ना मला कि तुम्ही तुमच्या हारासारखा हार मला आणून द्याल नाही नाही मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्ही देणार म्हणजे मग तो देणारच आपण तृष्णाला घराच्या बाहेर काढण्याआधी घटस्फोटाच्या पेपरवर तिची सही घ्यायला हवी होती घटस्फोट जर मी तृष्णाला घटस्फोट दिला असता ना आणि मग तिला या घराच्या बाहेर काढलं असतं ना मग हे असं लोकांचं टोमणे खावे लागले नसते बाबा बाबा तुम्हाला उठायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला आराम हे द्या बरं मला सोडा अरे बेटा मी बरा आहे तसं झोपून झोपून कंटाळा आला होता म्हणून म्हटलं थोडं काम करावं बेटा बाबा तुमची तब्येत बिलकुल बरी नाहीये डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं आणि स्वतःची काळजी घ्यायला म्हणून आता तुम्ही जा आणि आराम करा तुम्ही हे काम राहू द्या मी बघून घेईन अगं तृष्णा बाळा पुजारी जी माझे मित्र आहेत म्हणून त्यांनी राहायला आपल्याला जागा दिली पण बेटा मंदिराच्या कामात हातभार तर लावावाच लागेल ना हो बाबा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे काम करणं भाग आहे पण ते मी बघून घेईन ना मी मंदिराची साफसफाई करेन तुम्ही जा आणि आराम करा बेटा तसही तुला माझ्या घरची सून म्हणून मी कोणतं सुख दिलंय खर तर सून ही घराची लक्ष्मी असते आणि लक्ष्मीला अशा प्रकारे कष्ट करताना नाही बेटा बाबा लक्ष्मी हे काम नाही करू शकत पण तुमची मुलगी तर हे करू शकते ना मी तुमची मुलगी आहे तर मी हे काम करू शकते जर एक मुलगा आपल्या आई वडिलांची काळजी घेऊ शकतो तर काय मी नाही घेऊ शकत का हो मुलगी पण करू शकते का नाही करू शकणार आणि तू तर बेटा माझी सेवा करते असच जा प्रसादाचं ताट तयार कर तोपर्यंत मी हे काम आटपून घेतो बेटा दे बेटा मला आईंशी बोलावंच लागेल त्यांनी मला हवी ती शिक्षा द्यावी पण बाबांना तरी घरी बोलवावं आता माझ्याची आणि बाबांची ही अवस्था नाही बघवत
आई, तुझं मूड का असं एवढं खराब दिसतोय, काय झालंय? अगं काय करू पूजा, त्या औदसेला घराबाहेर काढूनही मनाला शांती नाही बघ. घराबाहेर पडल्यानंतरही माझा पिच्छा सोडत नाहीये. यावेळी बघते मी. आंटी तुम्ही? नमस्कार. नमस्कार बेटा, कल्याणी आहे? हो आहे ना, या ना. आई हे बघ, रोहिणी आंटी आल्यात. अहो रोहिणी ताई, या या बसा. बोला, कसं येणं केलं? काय आहे ना, आमच्याकडे घरी देवी मातेची पूजा आहे, त्याचं निमंत्रण द्यायला आले. तू नक्की यायचं? हा रोहिणी, प्रयत्न करे ना, वेळ मिळाला तर नक्की येईन. कारण अलीकडे दिवस कसा जातो कळतच नाही. अगदी खरंय, आमच्या घरी आमची सून आहे तरी दिवसाचं भान राहत नाही. तुला तर आता सगळं काम स्वतः. तुम्हाला नक्की म्हणायचंय काय? अगं कल्याणी, जर सून मंदिराचं काम सांभाळते तर तुला घरातलं काम बघावंच लागेल. पण का काढलंस तू तृष्णाला? तिने फक्त घरात चोरीच नाही केली तर पकडली गेल्यावर खोटं पण बोलली. म्हणूनच ती मंदिरात जाऊन आपली पाप फेडायला पूजा पाठ करते. असं? मग काय, भाऊसाहेबांनी पण चोरी केली होती म्हणून ते पण निघून गेले? मग काय, भाऊसाहेबांनी पण चोरी केली होती म्हणून ते पण निघून गेले? खर तर कल्याणी, मी असं ऐकलंय तुझ्या सुनेने माहेरून हुंडा आणला नाही म्हणून तू तिला घराबाहेर काढलेस. आणि तू म्हणतेस की बस खूप झालं. तुम्ही इथे निमंत्रण द्यायला आलात की दुसऱ्यांच्या घरात काय घडतं याची चौकशी करायला आलात? आणि आई तू काय यांची बडबड ऐकून घेतेस? तू यांना गप्प बसायला सांगत का नाहीयेस? बेटा मला गप्प करून सत्य तर बदलणार नाही ना. तुला माहितीये तुझ्या बाबांची तब्येत किती खराब आहे, तरी ते मंदिरात झाडू मारत होते. हे बघा आंटी, हा आमच्या घरातला प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही ह्याच्यापासून दूर राहिला तर बरं. अरे आम्ही तर दूरचेच आहोत, कल्याणीला आपलं मानून हाल हवाल विचारायला आले. तुम्ही तिची हालचाल विचारायला आलेलात की आईला पूजेचं निमंत्रण द्यायला आलेलात? हो हो, देवीची पूजा तर आहेच, पण कल्याणी जर तू नाही आलीस तर मी प्रसाद पाठवून देईन. आता जर तुम्ही इथून निघाला तर खूप बरं होईल. छान अपमान केलास कल्याणी, म्हणूनच तुझी सून तुला सोडून निघून गेली. सगळीकडे तुझी चीथू होतीये. तुझ्या घरात थांबेल तरी कोण? ए देवा, माझं तर नशीबच फुटकय. नवरा पण असा मिळाला की ज्याने कधी सुख दिलं नाही, आणि सून अशी निघाली जो पाव तो तोंड वर करून टोमडा मारून जातोय. आई तू ह्या असल्या लोकांचा बोलण्याने त्रास करून घेते स्वतःला. पण तृष्णाच्या अशा मंदिरात राहण्यामुळे अफवा तर उठतीलच ना बेटा. आणि तू हे नको विसरूस की तिचं अजूनही आपल्याशी नातं आहे, ती अजूनही तुझी पत्नी आहे. आणि जोपर्यंत हे नातं आहे लोक तर बोलतीलच ना. आणि आपल्या समोर त्या लोकांचा ऐकण्याशिवाय काहीच पर्याय नाहीये. तुला कोणाचंच ऐकावं लागणार नाही आई. मी आजच वकील साहेबांशी बोलून घटस्फोटाचे पेपर तयार करवतो, मग त्यावर तृष्णाच्या सह्या घेतो, म्हणजे नेहमी करताच आमच्या मागची ही बॅद कायमची निघून जाईल.
ठाणे आई असल्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि विचारही करू नकोस, नाहीतर तुझी तब्येत खराब होईल. ठीक आहे बेटा, नाही विचार करणार. ठीक आहे मिनी. कल्याणी, आता ती वेळ आली आहे की अपूर्वच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली पाहिजे. अग झालंय तरी काय, नुसती हसत सुटली. तुम्हाला जर कळलं ना तर तुमचं बी हसू नाही थांबणार. अगं बोलशील तेव्हा कळल ना, आता सांग तरी. जर ऐकाल ना तर चक्कर येईल, चक्कर. चक्कर येईल? अगं काही सांग तरी, हसणं बंद करा आणि बोल. दादा ते त्याच काय आहे ना. दादा ते आमच्या हिल रोड वाल्या ऑफिस मध्ये एक्झिक्युटिव्हची एक मीटिंग आहे आणि त्यांच्याकडे एक महत्त्वाची फाईल पोहोचवायची. माझी इच्छा आहे की तू ही फाईल त्यांच्यापर्यंत पोहोचवावीस. अगं तायडे, हे काम तर कोणी बी करू शकतं, कोणा नोकराला पाठव की. नाही नाही दादा, या कॉन्फिडेन्शियल फाईल्स आहेत आणि एखाद्या विश्वासू माणसाबरोबरच आम्ही त्या पाठवू शकतो आणि तुझ्यापेक्षा जास्त विश्वास मी कोणावरच नाही ठेवत. बरं तायडे, या तयार होऊन निघतो बस. दादा खूप उशीर होईल जर तू तयार होत बसलास तर. तू तू असाच निघून जा ना. बरे तू म्हणतेस तर जातो. आपण ऑफिस लय लांब आहे, 30 किलोमीटर तर असेल. चालल चालल, मी रिक्षानं जाईन. दादा आमचा भाऊ असून तू ऑटोच जाणार? इतक्या सगळ्या गाड्या कशा करता आहेत, तू कोणतीही घेऊन जा. अरे वा, बोले ना समध्यांचं भलं करू आणि समध्यांच्या आधी माझ्या तायड्याचं भलं करू. अरे बहीण असावी तर अशी. या भजनीय, तिजोरीच्या चाव्या कुठे आहेत? काय आहेत ना ताई. आधी माझा हिऱ्यांचा हार. तू मला चावी दे, मी हिऱ्यांचा हार आठ ठेवून दे. ना ताई ना, तो हिऱ्यांचा हार तर मी चापल्या हातात ठेवीन तिजोरी. ठीक आहे, तू तुझ्या खोलीत जा, मी हार घेऊन येते. बर ताई, जरा लवकर या. हार तुला मिळणार नाही पण हार मात्र नक्की होईल लवकरच. पूजा, ए पूजा, एक कप चहा घेऊन ये बरं. आले आई. तू बोलवलंस मला? हा. अरे हे काय, मी तुला चहा आणायला सांगितला आणि तू हा चमचा घेऊन आलीस. इकडे तू चहाची ऑर्डर दे आणि तिकडे मी किचन मध्ये स्वयंपाक करते. आता तूच सांग, मी स्वयंपाक करू की चहा? अशी गोष्ट आहे हा, पण जेवण बनवताना पण चहा करू शकतेस ना. ना मला चहा करायचा आहे ना स्वयंपाक. जेव्हापासून ती महाराणी तृष्णा हे घर सोडून गेली ना, तू तर मला स्वयंपाकीनच बनवलंयस. बघावं तेव्हा किचन मध्ये पडीक असते. म्हणजे हे खुपत आहे हा, म्हणून तुला राग आलाय? नाही तर काय, जोपर्यंत ती तृष्णा घरात होती कमीत कमी मला घरातलं काम तरी करावं लागत नव्हतं. शिवाय सगळं बसल्या बसल्या आयत मिळत होता हातात आणि आता तर. मग काय तृष्णाला आणू? नंतर नाही बोलायचं हा, माझ्याकडे चांगले ड्रेस नाहीये, बाहेर जेवायला जायचंय, मला पैसे पाहिजेत. आई तू हे काय बोलतेस, मला काहीच कळत नाहीये. हे बघ पूजा, मोठ्या प्रयत्नांनी तृष्णाला आपण या घराबाहेर काढलंय. थोड्या दिवसांचा त्रास आहे,
एकदा का अपूर्वचं दुसरं लग्न झालं की तुला किती फायदा होणार आहे? माझा फायदा? मला काय फायदा होईल आई? नवीन सून जेव्हा घरी येईल तेव्हा तुला नवीन नवीन कपडे घेऊन येईल, तुला गिफ्ट देईल, तुला छान छान ठिकाणी फिरायला घेऊन जाईल, आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट खूप हुंडा घेऊन येईल आणि मग आपण दोघी मजा करूया. मग तुला जे मनाला येईल ते घे. खरं खरंच आई, जे मनात येईल ते मिळेल? अग नाही तर काय. ठीक आहे, जोपर्यंत दादाचं दुसरं लग्न होत नाही तोपर्यंत मी सगळं घरातलं काम करेन. पण आई, यावेळी मी सुद्धा त्यांच्याकडे काहीतरी मागेन, एखादं गिफ्ट, एक ब्रँड न्यू कार. कार? ती तर आहे घरात. ती तर आहेच, पण ती तर दादाच्या कंपनीची कार आहे ना, त्यात कुठे आपल्याला बसायला मिळतंय. मला तर माझी स्वतःची कार हवी आहे, ती पण ड्रायव्हर सहित. स्वतःच्या कार मध्ये बसायची ना मज्जाच काही और असते आई. बस कार मध्ये बसून राहावं, थंड थंड हवा घेत राहावी, बाहेरचा अजिबात गोंधळ नको, गाणी ऐकत राहावी आणि ड्रायव्हर गाडी चालवत राहो चालवत राहो चालवत राहो आणि आपण कार मध्ये बसून राहावं. पूजा, आधी मला चहा पाच, मग निवांत स्वप्न बघ. आणते गाई, तू पण ना, तू तर सुखाने स्वप्नही बघू देत नाहीस. मी चालले किचन मध्ये स्वयंपाक करायला. अग चमचा तर घेऊन जा पागल. सुकन्या आमच्या कन्या. या ताई बी कुठे अडकल्या देव जाणे? अरे मला हाराचं दर्शन तर घेऊ द्या. अब आणला ताई हिऱ्यांचा हार, जरा मला बी हात लावून बघू दे ना, कसा असतो हिऱ्यांचा हार. वाय नॉट. तिजोरीची चावी दे, मी हार तिजोरीत ठेवते. नाही नाही ताई, हा हार मीच ठेवीन तिजोरीत, म्हणून हा हार मलाच देऊन टाका, मी स्वतः ठेवीन. आता हे तर मी तुझ्या आणि विश्वंभर करता गिफ्ट आणलं होतं, मग आता मीच हे तिजोरीत ठेवणार. नाहीतर वै वै ताई, तुम्ही काय मी काय, सारखंच आहे. हे घ्या चावी. गुड. ते सरप्राईज देण्याच्या घाई घाईत त्याच्या सोबत ज्या इयरिंग्स होत्या त्या खोलीतच विसरून आले. कानातले? ते बी हिऱ्याचे. मी विचार केला की हा पूर्ण सेट तुला देईन, पण काय बी हरकत नाही ताई, मला सांग ना, मी पटकन घेऊन येते. आमचा जो बेड आहे ना त्याच्या बाजूला जी साईड टेबल आहे त्यावर ठेवल्यात मी इयरिंग्स, जा लवकर घेऊन ये, तोवर मी हे तिजोरीत ठेवते. Thank you.
इथं तर नाहीये, हो घे तिकडं असेल. कानातले मिळत का नाही? हे देवा, कानातले मिळू दे बस. सुकन्या आमच्या कन्या.